गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। जीवापल्या परिपूर्णता अहम म्हणे निजात्म सत्ता, तेथ मायेची अति लाघवता, देहात्मता दृढ केली। जीव परिपूर्ण आहे, जीव नाव कधी आलं त्याला अहंकार धारण केला त्याने। कोणता अहंकार धारण केला? शरीराचा अहंकार धारण केला आणि मग तिथंच मायेचा लाघवपणा आहे आणि मग देहात्मता त्याची कशी झाली, पक्की झाली, अशा प्रकारचे आमचे नाथ बाबा सांगतात। अहंकारू वाढविता देहात्मता, विसरे आपुली चिद्रुपता, तो विसरू वाढवी विषय चिंता, केची चित्त तत्वता महामाया। भगवान श्री पांडुरंग राय, ज्ञानोबा राय, तुकोबा राय, संत मोतीराम महाराज, गुरुरे मारुती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची, नाथ बाबाची सेवा करूया। मायेचं स्वरूप सांगत आहेत, कशी माया आहे। या अहंकार वाढविता देहात्मता, देहाबद्दल, देहच हा आत्मा आहे, अशा प्रकारचा अहंकार वाढल्यामुळं जीव हा स्वतःच स्वरूप चिद्रूप असलेलं काय झाला, विसरून गेला आणि त्यानं विषयाचं चिंतन करायला सुरुवात केलं आणि तिथंच महामायेनं त्याला स्पर्श केला असं म्हणायला हरकत नाही। देह अहंता ती चपळ, तिथेच मनती मन चंचळ, नाना संकल्प विकल्प जाळ, वाढवी प्रबळ भय शोक दुःख। बाबा राजा, देह अहंकार हा अतिशय चपळ आहे। बाबा काय करतो, त्या अहंकारलाच चंचल असं मन असं एक नाव आलेलं आहे आणि ते मन काय करतं, अनेक प्रकारचे संकल्प विकल्प यांचं जाळं पसरवतो आणि संकल्प विकल्पाच्या जाळ्यामुळं भीती, शोक, दुःख ह्या गोष्टी उत्पन्न होतात। देहांतेचे शानपण ते नावगा बुद्धी जान, ते बुद्धीने निश केला पूर्ण, आम्हा जन्म मरण अनिवार। बाबा राजा, देहाचा अभिमान या जीवानं धरल्यामुळं त्या शहाणपणालाच काय म्हटलं जातं, बुद्धी म्हटलं जात आणि त्या बुद्धीनं हाच पक्का निश्चय केला की जन्म मरण आहे, आपल्याला जन्मावं लागतं, मरावं लागतं आणि कसं आहे, अनिवार्य आहे, न चुकणार आहे, असा कोणा निश्चय केला, बुद्धीनं निश्चय केला। एवं देहाभिमानाची माथा, चित्त चतुष्टय अवस्था, मुख्य संसाराचा करता, जान तत्वता देहाभिमान। या शरीराच्या, या देहाच्या अभिमानाचा, हे देहाभिमानाचा मात, देहाभिमानच या माथ्यावर बसलेला आहे आणि म्हणजे अंतकरणामध्ये अंतकरण चतुष्टय आहे, मन बुद्धी चित्त अहंकार, हे मग त्याला संसार करायला लावतात, संसाराचा कर्ता होऊन जातो। त्याच्यात मुख्यतः कोणती गोष्ट आहे, तर देहाभिमान आहे। अहंकार धरी स्वंपन, ते चित्ती प्रगटे चैतन्य घन, तेव्हा मनई होय उन्मन,
बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी। अहंकार काय करतो? नाथ बाबा सांगू लागलेले आहेत आमचे, अहंकार जेव्हा हे सोहमपणा धारण करतो तेव्हा विषयाचं काय होतं? चैतन्य होऊन जात आणि मनच काय होतं? उन्मन होऊन जातं आणि बुद्धीचा निश्चय पूर्णपणे परब्रह्मामध्ये होतो। म्हणजे अहंकार हा सोम झाला पाहिजे। समूळ मावळल्या अभिमान कैची बुद्धी कैचे मन बुडे चित्ताचे चित्तपण ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे। राजा अभिमान संपला, अभिमान मावळला की मग कशाची बुद्धी आली, कशाचं मन आलं, कशाचं चित्त आलं, सगळं संपून जातं आणि परब्रह्मामध्ये या सगळ्या गोष्टी काय होतात? विलीन होतात। अशा प्रकारचं आमच्या नाथ बाबांचं म्हणणं आहे। एकदा एकदा विभागांत करण त्याची उनखुन निज लक्षण राया सांगितले संपूर्ण आता दशदा लक्षण ते ऐक। एकाचे चार विभाग तुला सांगितले राजा, त्याची उनखून सांगितली, त्याचं लक्षण सांगितलं, आता हे दहा विभाग जे झालेले आहेत त्याचंही लक्षण सांगतो। अशा प्रकारचे अंतरिक्ष नारायणजी राजा जनकजीला बोलतात। दशधा इंद्रिय अचेतन तया ते चेतविता नारायण दशधा रूपे प्रवेशोन इंद्रिय वर्तन वर्तवी। दहा विभाग म्हणजे दहा इंद्रिय, हे दहाला दहा इंद्रिय कसे आहेत? अचेतन आहे, परंतु त्याच्या चेतना कोण निर्माण करतं? नारायण निर्माण करतो, प्रभू निर्माण करतो, भगवंत निर्माण, आणि मग इंद्रियाचं वर्तन चालू होत। दृष्टी माझी झाला देखणी दृश्य प्रकाशी दृश्यपणे ऐशेनी प्रकाशकपणी दृश्याभरणी दाखवी। राजा डोळ्यामध्ये तो देखणं झाला, म्हणजे पाहण्याचं काम करतो तो, कोण? परमात्मा। वस्तू दाखवतो, काय करतो परमात्मा? डोळ्यामध्ये दर्शन शक्ती म्हणजे परमात्म्याचं रूप आहे, दर्शन शक्ती म्हणजे पाहण्याची शक्ती, आणि तो काय करतो? सर्व दृश्य गोष्टीला, दिसणाऱ्या गोष्टीला प्रकाशित करतो आणि सौंदर्य दाखवतो, असं आमच्या नाथ बाबांचं म्हणणं आहे। श्रवणी झाला तो ऐकणे शब्द प्रकाशी शब्द लक्षणे मग अर्थाव बोधकपणे शब्द विंदाने ऐकवी। कानामध्ये तो ऐकण्याची शक्ती होऊन शब्दरूपाने राहिला, शब्दरूपाने प्रकाशित करतो आणि अर्थज्ञान जे आहे शब्दाचा अर्थज्ञान शब्द समूहाला काय करतो? तो ऐकवतो। म्हणजे परमात्मा या दहा इंद्रियामध्ये स्थित असल्यामुळे इंद्रिय आपापलं कार्य करू शकतात। रसी रस स्वादू नारायण रसनी तोची रस स्वादन या परी नाना रस सेवन करवी जनार्दन जना माझी। राजा अशा प्रकारे त्या रसामध्ये जे इंद्रिय आहे जीभ, त्याच्यात रसस्वाद करणारा कोण आहे? परमात्मा। त्यामुळं जीभ इंद्रिय प्रेरक आहे आणि मग तो काय करतो? नाना प्रकारच्या रसाचं सेवन करू शकतो। सुमनी श्रीहरी सुगंध राणी तोची जाणे गंधाव बोध या परी सुमन मकरंद भोगवी गोविंद निजांग योगी। परमात्मा नाकाच्या ठिकाणी, नाक एक ज्ञानेंद्रिय आहे ना,
सुगंधाच्या रूपाने तो त्या नाकामध्ये राहिलेला आहे. गंधाचा बोध होतो त्याच्यामध्ये. कधी होतो? परमात्मा त्या नाकामध्ये आहे, म्हणजेच इंद्रियाकडून ते वर्तन करवितो. ही परमात्म्याची लीला आहे, परमात्म्याची शक्ती आहे असं आमचे नागबाबा सांगतात. अंतरिक्ष नारायणजी राजा जनकजीला सांगतात, शुकाचार्य मुनी राजा परीक्षितीला सांगतात आणि वसुदेवजींना देवर्षी नारद मुनी सांगतात. गोपाल कृष्ण भगवान की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.